झी 24 तास एक पाऊल पुढे। आता पाहणार आहोत काही हॅपनिंग न्यूज आमच्या स्पॉट 5 सेगमेंट मधून। सलमान खान आणि प्रभुदेवा यांचा जलवा आपण सिल्वर स्क्रीनवर पाहिलाय आणि हा जलवा आता आपण स्मॉल स्क्रीनवरही पाहणार आहोत, कारण बिग बॉसच्या ग्रँड फिनाले मध्ये सलमान खान सह प्रभुदेवा ताल धरणार आहे। प्रभुदेवा यांचा ABCD हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे। या सिनेमाच्या प्रमोशन साठी प्रभुदेवा बिग बॉसच्या ग्रँड फिनाले मध्ये उपस्थित राहणार आहे। प्रभुसह ह्यावेळी ह्या सिनेमाचा दिग्दर्शक रेमो डिसूजाही असणार आहे, त्यामुळे स्मॉल स्क्रीन वर लवकरच आपल्याला 3 का तडका पाहायला मिळणार आहे। ऐश्वर्या राय बच्चन आणि करिश्मा कपूर आमने सामने येणार असल्याची चिन्ह दिसतात। ऐश्वर्याने अभिषेकशी लग्न केल्यानंतर ऐश्वर्या आणि करिश्मा एकमेकींना नेहमीच टाळत आल्यात। अभिषेक आणि करिश्माचं अफेअर इंडस्ट्रीत खूपच गाजलं होतं, मात्र अखेर अभिषेकची जीवनसाथी बनली ती करिश्मा नव्हे तर ऐश्वर्या राय। त्यामुळे आतापर्यंत ह्या दोघींनी कधीच समोरासमोर येण्याचं पसंत केलं नाही, मात्र जे आजवर घडलं नाही ते आता होणार आहे, कारण दुबई मध्ये रंगणाऱ्या एका पुरस्कार सोहळ्यात या दोघी आमने सामने येणार असल्याचं बोललं जात आहे। तलाश सिनेमानंतर राणीचं दर्शन आगामी कुठल्या सिनेमातून होणार असा प्रश्न जर कोणी विचारला तर त्याचं एकच उत्तर आहे, कुठलाही नाही, कारण सध्या राणी सुट्टीच्या मूड मध्ये आणि ही सुट्टी राणी आदित्य चोप्राचं एन्जॉय करते। आदित्य आणि राणी सध्या लंडन मध्ये, यश चोप्रा यांच्या आजारपणाच्या वेळी राणीने त्यांची खूपच काळजी घेतली होती, तेव्हापासून आदित्य आणि राणी यांचं मैत्रीचं नातं देखील घट्ट झालंय। मात्र या मैत्रीचं रूपांतर लग्नात कधी होणार यावर दोघही अद्याप मौनच बाळगणं पसंत करताय। कदाचित ह्या सिनेमानंतर अश्विनी भावे जवळपास 5 वर्षांनी पुन्हा मराठी सिनेमात झळकणार आहे। आजचा दिवस माझा ह्या सिनेमातून अश्विनीचं दर्शन घडणार आहे। चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ह्या सिनेमात अश्विनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची भूमिका करते। कदाचित सिनेमाचं दिग्दर्शनही चंद्रकांत यांनीच केलं होतं, त्यामुळे ह्या सिनेमाकडून अश्विनीला खूपच अपेक्षा आहे। हॉलिवूड सिनेमातील विलनचा एकीकाळचा कर्दन काळ ठरणारा मॅचो मॅन म्हणजे आर्नॉल्ड। चित्तथरारक स्टंट्स, ऍक्शनची अनोखी स्टाईल यामुळे आर्नॉल्ड फेमस झाला। ऍक्शन सिनेमाचा टर्मिनेटर असलेला हा सुपरस्टार आता जवळपास 7 वर्षांनी हॉलिवूड मध्ये कमबॅक करतोय। कौटुंबिक कलहातून मार्ग काढत आता आर्नॉल्ड पुन्हा एकदा सिनेमांकडे वळलाय। द लास्ट स्टँड ह्या सिनेमातून आर्नॉल्ड कमबॅक करणार आहे। आपल्या ह्या कमबॅक बाबत आर्नॉल्ड थोडासा साशंक आहे। प्रेक्षक मला पुन्हा स्वीकारतील की नाही याबाबत आर्नॉल्डला भीती वाटते, मात्र आर्नॉल्ड हा अजूनही स्टारच आहे, त्याला प्रेक्षक पुन्हा चांगला प्रतिसाद देतील याबाबत आमच्या मनात तीळ मात्रही शंका नाही असं सिनेमाच्या टीमला वाटतंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।